हेलो फ्रेंड, टुडे विल डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 11, पेयर ऑफ स्ट्रेट लाइन। विद्यार्थी मित्रांनो, आपण पेयर ऑफ स्ट्रेट लाइन मधलं 11 नंबरचं लेक्चर घेत आहे। या लेक्चरमध्ये आपण फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ पेयर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन। आपल्याला असे जॉईंट इक्वेशन काढायचे जे जॉईंट इक्वेशन पासिंग थ्रू ओरिजिन असतात। यामध्ये आपलं क्लासिफिकेशन असं आहे, आपल्याला डायरेक्ट इक्वेशन ऑफ लाईन दिलेली असू शकते इन द फॉर्म ऑफ ax प्लस by इज इक्वल टू 0, a2x प्लस b2y इज इक्वल टू 0। अशा प्रकारच्या दोन लाईन जर दिलेल्या असतील तर डायरेक्ट दोन्ही लाईनचा प्रोडक्ट घ्यायचा, आपल्याला जॉईंट इक्वेशन भेटते। किंवा कधी कधी डायरेक्ट आपल्याला स्लोप ऑफ लाईन दिलेलं असू शकते, स्लोप ऑफ लाईन। मग स्लोप ऑफ लाईनमध्ये काही किंमत असेल, ए असेल किंवा बी असेल, म्हणजे पहिलं इक्वेशन येऊ शकते वाय बरोबर तुमचं, इथं स्लोप जर ए आणि बी दिलेला असेल तर या ठिकाणी ए एक्स येईल, इथे येईल वाय इज इक्वल टू तुमचं बी एक्स येईल, नंतर याचं जॉईंट इक्वेशन तयार होऊ शकते। तिसऱ्या टार्गेटमध्ये जर तुम्हाला डायरेक्ट स्लोप दिलेला नसेल तर इन्क्लायनेशन दिलेलं असते। काय दिलेलं असते? इन्क्लायनेशन। जर तुम्हाला इन्क्लायनेशन दिलेलं असेल तर स्लोप ऑफ लाईन एम इज इक्वल टू टॅन थीटा असते। चौथ्या प्रकारमध्ये तुम्हाला एक इन्क्लायनेशन किंवा एक स्लोप असंसुद्धा दिलेलं असू शकते। अशा प्रकारे आपल्याला नंबर ऑफ प्रॉब्लेम तयार करू शकतो। आता तुम्हाला जे बोर्डवर प्रॉब्लेम दिलेलं आहे त्या बोर्डवरच्या प्रॉब्लेममध्ये सरळ दिलेलं आहे तुम्हाला, फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन हॅविंग इन्क्लायनेशन 60 and 120 degree, हॅविंग इन्क्लायनेशन 30 and 150 degree। आपण यापैकी फक्त एक एक्झाम्पल घेणार आहे, एक एक्झाम्पल तुम्हाला घरी करायचं आहे। तुम्हाला असं जॉईंट इक्वेशन तयार करायचं ज्या जॉईंट इक्वेशनमधल्या लाईन्स ह्या ओरिजिनमधून पास होत आहे। मग लाईन जर ओरिजिनमधून पास होत असतील तर आपल्याला डायरेक्ट लाईनचे इक्वेशन माहीत पाहिजे। या ठिकाणी आपल्याला लाईनचे इक्वेशन दिलेलं नाही। मग तुम्हाला माहीत आहे इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन काय? लेट इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन हे इक्वेशन आहे तुमचं वाय इज इक्वल टू एम एक्स, इक्वेशन नंबर 1। आता आपल्याला काय करायचं? एम काढायचा। एम काढण्यासाठी आपल्याला लाईनचं इन्क्लायनेशन दिलेलं आहे। पहा, आता इन्क्लायनेशन ऑफ लाईन एक दिलेलं आहे तुमचं किती डिग्री? पहा, 60 and 120 degree। पहिलं 60 degree दिलं म्हणजे थिटा बरोबर 60 degree। आता तुम्हाला स्लोप काढायचे नंबर ऑफ टेक्निक्स माहीत आहे, नंबर ऑफ मेथड्स माहीत आहे। इन्क्लायनेशन दिलेलं असेल तर स्लोप कसं काढतात? हे बघा, इन्क्लायनेशन ऑफ लाईन 60 degree, थिटा बरोबर 60 degree, देअरफोर स्लोप ऑफ लाईन, लाईनचा स्लोप असेल एम इज इक्वल टू टॅन थिटा, एम इज इक्वल टू टॅन 60, दॅट इज एम इज इक्वल टू √3। जर आपल्याला लाईनचं इन्क्लायनेशन दिलेलं असेल तर एम इज इक्वल टू टॅन थिटा, दॅट इज टॅन 60 इज इक्वल टू √3। पुट √3 in 1, √3ची किंमत इक्वेशन 1 टाका। वाय इज इक्वल टू √3x, वाय इज इक्वल टू काय आलं पाहा तुमचं √3x, दॅट इज √3x - y इज इक्वल टू 0। याच टॉपिकमध्ये पहिल्या एक्झाम्पलमध्ये लाईनचे डायरेक्ट असे इक्वेशन दिलेले होते, तसं आपण पहिलं इक्वेशन तयार केलं, वाय बरोबर एम एक्स घेतलं, इन्क्लायनेशन मानान घ्यायचं आणि जो दिला तो घ्यायचा 60 degree, एम इज इक्वल टू टॅन 60, दॅट इज √3। आता काय दिलेलं आहे? पहा, अनादर इन्क्लायनेशन दिलेलं आहे थिटा बरोबर 120 degree, दॅट इज एम इज इक्वल टू टॅन 120। तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहीत आहे 90 degree वरती जर स्टँडर्ड व्हॅल्यूले असेल तर अलाईड अँगलनं तयार करा। टॅन 120 म्हणजे काय असेल तुमचं? टॅन 90 + 30 degree। काय असेल तुमचं? टॅन 90 + 30 degree। टॅन 90 + 30 degree किती असेल? एम इज इक्वल टू टॅन 90 + थिटा मस्ट बी इक्वल टू -cot 30।
आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल का हो सर या ठिकाणी मायनस कॉट 30 डिग्री कसा आलेला असेल, हे तुमच्या अलाइड अँगलवर डिपेंड आहे. टॅन 90 + θ सेकंड क्वाड्रंट म्हणून निगेटिव्ह आला, टॅनचा कॉट करेल मायनस कॉट 30 म्हणजे -√3 म्हणजे इथं वाय बरोबर तुमचं काय आलेलं असेल m = -√3 आलं. देअरफोर इक्वेशन वन कसं येईल पहा, y = -√3x implies that √3x + y must be = 0. हे बघा, हे इक्वेशन आलं √3x - y = 0, हे इक्वेशन इकडं ट्रान्सफर केलं √3x + y = 0. आता तुम्हाला फर्स्ट माहीत आहे दोन लाईनचं जर मला इक्वेशन काढायचं असेल, जॉईंट इक्वेशन काढायचं असेल, तर UV = 0 दोन्ही लाईनचं मल्टिप्लाय करा. ही पहिली लाईन, ही दुसरी लाईन. फॉर्म इक्वेशन 1, 2. इक्वेशन 1 आणि 2 वरून काय जाते पहा, जॉईंट इक्वेशन किंवा रिक्वायर्ड इक्वेशन असेल तुमचं √3x - y √3x + y = 0. इथं फॉर्म्युला तयार झाला, a - b a + b² मीन्स √3x² - y² = 0. म्हणजेच काय तयार झालं, 3x² - y² must be = 0. 3x² - y² = 0. पहा, आपल्याला असं जॉईंट इक्वेशन काढायचं होतं ज्या जॉईंट इक्वेशनमध्ये लाईनचं इन्क्लिनेशन 60 आणि 120 डिग्री आहे. जी लाईन ओरिजिनमधून पास होते त्या लाईनचं इक्वेशन y = mx. आता यम कधी कधी डायरेक्ट दिलेला असतो, कालच्या नंतर डायरेक्ट दिलेला होता, आज इन्क्लिनेशन दिला. इन्क्लिनेशन म्हणजे m = tan θ tan 60 म्हणजे √3. ही पहिली लाईन तयार झाली. दुसरी आलं 120 डिग्री. 120 डिग्री आल्यामुळं काय होईल, 90 + θ म्हणजे -cot 30 म्हणजे -√3. लगे इक्वेशन 2 तयार होईल. लगे दोन्ही इक्वेशन सॉल्व करा, रिक्वायर्ड आन्सर. आता तुमचा पुढचा प्रॉब्लेम कसा आहे पहा बरं, फाइंड द इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन हूज इन्क्लायनेशन्स आर 30 डिग्री अँड 150 डिग्री. एकदम शॉर्टकटमध्ये कसं असेल पहा, दॅट इज θ = 30 डिग्री, दॅट इज m = बोला m = tan θ tan θ = 1/√3. म्हणजेच तुमचं इक्वेशन 1 कसं आलं पहा, y = mx इम्प्लाईज दॅट y = 1/√3x इम्प्लाईज दॅट √3y = x, दॅट इज x - √3y = 0. इक्वेशन नंबर 1. तुमचं होमवर्क सांगून राहिलेलो आहे मी पहा, थिटा 30 डिग्री आला, m tan θ 1/√3, इथं x - √3y = 0. दुसरा θ = किती आहे तुमचा, θ = 150 डिग्री आहे. 150 डिग्री म्हणजे m = tan 150 म्हणजे तुमचा येईल त्या ठिकाणी tan 90 + 60. याचं उत्तर येईल -cot 60. याचं उत्तर काय येईल तुमचा, -cot 60. आता -cot 60 व्हॅल्यू किती आहे पहा, इथं cot 30 व्हॅल्यू जर तुमची √3 आली होती तर याची व्हॅल्यू तुमची 1/√3 असेल. मग 1/√3 असेल, तुम्हाला काय करायचं पहा, m = -1/√3. लगेच तुमचं इक्वेशन तयार होईल, y = -1/√3x इम्प्लाईज दॅट √3y = -x. या ठिकाणी असेल x + √3y = 0 हे एक इक्वेशन, आणि इथं आलेलं एक इक्वेशन, या दोन इक्वेशनचं जर मल्टिप्लाय केलं तर रिक्वायर्ड आन्सर तयार होते. पहिला तुमचा स्लोप आहे 60 आणि 120 डिग्री, आणि दुसरा स्लोप दिलेला आहे तुम्हाला 30 आणि 150 डिग्री. दोन्ही प्रॉब्लेम तुम्हाला चांगले समजले. पहिल्यामध्ये डायरेक्ट इक्वेशन दिलेले होते, दुसऱ्यामध्ये स्लोप दिलेला होता, तिसऱ्यामध्ये इन्क्लिनेशन दिलेलं आहे, आणि चौथ्यामध्ये अलगच दिलेलं आहे पहा, फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट 2, 3 अँड पॅरलल टू द कॉर्डिनेट ॲक्सिस. तुम्हाला असं जॉईंट इक्वेशन काढायचं ज्या जॉईंट इक्वेशनमधल्या लाईन या पॉईंटमधून पास होतात आणि कॉर्डिनेट ॲक्सिसला पॅरलल असतात. म्हणजे पहिलं काय दिलं पहा, वी नो द इक्वेशन ऑफ कॉर्डिनेट ॲक्सिस. सांगा बरं मित्रांनो, कॉर्डिनेट ॲक्सिसचं इक्वेशन काय असते, जर x = 0 असेल तर y ॲक्सिसचं इक्वेशन असते,
आणि एक्स बरोबर वाय बरोबर झिरो असेल ते इक्वेशन ऑफ एक्स एक्सिस असते. आता तुम्ही म्हणसा सर हा पॉईंट कशाला दिलेला आहे, हा पॉईंट दिल्याशिवाय आपण त्या ठिकाणी त्या टर्म कंपॅरिझन करू शकत नाही. मी हे उदाहरण आणि एक जनरल डायग्रामसोबत तुम्हाला दोन उदाहरणं समजून सांगणार आहे. म्हणून सुरुवातीला पहा, मला जॉईंट इक्वेशन काढायचं म्हणजे कॉर्डिनेट ॲक्सिसचं इक्वेशन एक्स बरोबर झिरो वाय बरोबर झिरो, द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट 2, 3 अँड पॅरलल टू द कॉर्डिनेट ॲक्सिस. मग जी लाईन एक्स बरोबर 2 पास होते त्या लाईनचं येणारं इक्वेशन एक्स बरोबर 2, दुसऱ्याचं वाय बरोबर 3 म्हणजे एक्स मायनस 2 बरोबर 0, वाय मायनस 3 बरोबर 0. जॉईंट इक्वेशन काही पहा, जॉईंट इक्वेशन इथे येईल एक्स मायनस 2 वाय मायनस 3 इज इक्वल टू 0. मल्टिप्लाय करा, काय येईल पहा, एक्स वाय मायनस 3x मायनस 2y प्लस 6 इज इक्वल टू 0. बऱ्याच मुलांना प्रश्न पडला असेल का सर आतापर्यंत तुम्ही आम्हाला जे जॉईंट इक्वेशन शिकवलेले त्यामध्ये ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअरच्या फॉर्मेटमध्ये उदाहरण येतात, हे तर वेगळंच आलेलं आहे. ॲक्च्युअल हे गणित आपलं सेकंड पार्टमधलं होतं पण मी तरी या पार्टमध्ये टाकलं. आता तुम्ही म्हणसा सर नाही आम्हाला प्रॉब्लेम समजलेला नाही, हाच प्रॉब्लेम डायग्राममध्ये किती मजा येते पहा. फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू द पॉईंट ए कॉमा बी अँड पॅरलल टू वाय ॲक्सिस. पॅरलल टू कोणचा ॲक्सिस? पॅरलल टू कोऑर्डिनेट ॲक्सिस. पॅरलल टू कोऑर्डिनेट ॲक्सिस. आता हाच प्रॉब्लेम आपण वेगळ्या भाषेत तयार करू. कसा तयार करायचा पहा बरं, डायग्राममध्ये झाला. या ठिकाणी समजा आपली दिलेली लाईन ही एमधून पास झालेली आहे भाई, हे आला तुमचा एक्स बरोबर ए, दुसरी लाईन तुमची आलेली आहे वाय बरोबर बी, दुसरी लाईन कोणची आहे पहा तुमची या ठिकाणी, म्हणजे पॅरलल टू हे आले तुमचे वाय बरोबर बी लाईन आली. आता या ठिकाणी तुमचा हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे आणि तुमची लाईन या पॉईंटमधून पास झाली. त्या पॉईंटचं नाव आहे तुमचं पी ऑफ ए कॉमा बी. पी ऑफ कोण आहे? ए कॉमा बी. म्हणजे पहा, फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द ए कॉमा बी पॅरलल टू द कॉर्डिनेट ॲक्सिस. मग आता कॉर्डिनेट ॲक्सिसमधून पॅरलल होता नाही. आता तुम्हाला जर इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस काढायचं असेल तर ते असते इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस. इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस ते असते वाय बरोबर झिरो आणि इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिस ते असते एक्स बरोबर झिरो. ते बरोबर काय असते? तुमचं एक्स बरोबर झिरो. आता तुमचा पॉईंट कुठून पास झालेला आहे? ए कॉमा बी. मग आता ए कॉमा बीमध्ये पहा एक्स बरोबर हा कोणाला पॅरलल आहे? वाय ॲक्सिसला. त्यानं म्हटलं ना पॅरलल टू कोऑर्डिनेट ॲक्सिस, त्यानं का म्हटलेलं त्या ठिकाणी पॅरलल टू कोऑर्डिनेट ॲक्सिस. मग जेव्हा तुम्हाला पॅरलल टू कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हटलेलं आहे त्यावेळेस त्या पॅरलल लाईनचं येणारं इक्वेशन, हे बा ह्या वायला पॅरलल कोण आहे? ही लाईन आहे. मग या लाईनचं इक्वेशन आलं एक्स बरोबर आहे, इम्प्लाईज दॅट एक्स मायनस ए बरोबर झिरो. हे बा पॅरलल टू वाय ॲक्सिस कोण आहे? एक्स बरोबर आहे. दिसते का पॅरलल? म्हणून सरनं लिहिलं एक्स बरोबर आहे एक्स मायनस ए बरोबर झिरो पहिलं इक्वेशन. आता त्या लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आता पहा वाय बरोबर बी ही लाईन कोणाला पॅरलल आली तुमची? हे पाहिजे आडवी लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल आली. म्हणजे हिचं इक्वेशन काय असेल? वाय मायनस बी बरोबर झिरो. या दोघांचा जॉईंट करायचा. जॉईंट करण्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे? एक्स मायनस ए आणि वाय मायनस बी याचा गुणाकार केला म्हणजे तुम्हाला जॉईंट इक्वेशन तयार होते. आता इथं तुम्हाला काही समजलं नाही कसं पॅरलल आहे बा. पहा आता एक्स बरोबर ए पॅरलल टू वाय, वाय बरोबर बी पॅरलल टू एक्स, अशा प्रकारे हे गणित इकडं होतं. फक्त हे तुम्हाला ते शिकवलं आणि या ठिकाणी जनरल प्रॉब्लेम शिकवला. हा तिन्ही प्रॉब्लेम तुम्हाला समजले असतील. आता थोडा वेगळं कॅल्क्युलेशनचं घ्या मित्रांनो. फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स, फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन हॅविंग स्लोप 1+√3 अँड 1-√3. ॲक्च्युअल हा प्रॉब्लेम आपल्याला 3 घ्यायचा होता पण याचे कॅल्क्युलेशन जास्त असल्यामुळं आपण वेगळा टाकलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे ज्या लाईनचा स्लोप दिलेला असते त्याचं जॉईंट इक्वेशन जर काढायचं असेल सरळ सरळ मल्टिप्लाय करायचं. कालच्या गणितामध्ये एक स्लोप 2 होता, एक स्लोप 3 होता. वाय बरोबर 2x, 2x मायनस वाय बरोबर 0, 3. वाय इज इक्वल टू 3x, 3x मायनस वाय बरोबर 0. आता आपल्याला स्लोप 1/3 आणि 1-√3 आलं. लेट सिंगल इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. तुम्हाला माहीत आहे इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन काय आहेत? सांगा. y इज इक्वल टू एम एक्स इक्वेशन नंबर 1 ॲट m इज इक्वल टू 1+√3. ॲट m इज इक्वल टू काय आलं? 1+√3. देअर फोर काय असेल पहा, देअर फोर
इक्वेशन वन वाई इज इक्वल टू वन प्लस रूट थ्री इंटू एक्स इच्छा इक्वेशन तैयार करा वन प्लस रूट थ्री इंटू एक्स माइनस वाय इज इक्वल टू जीरो इक्वेशन नंबर सेकंड झालं. दुसरा स्लोप घ्या एम इज इक्वल टू वन माइनस रूट थ्री वन माइनस रूट थ्री देअर फोर इक्वेशन वन कसं दिसेल वाय इज इक्वल टू वन माइनस रूट थ्री एक्स या ग्रंथात फक्त कॅल्क्युलेशन जास्त आहे वन मायनस रूट थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू झिरो इक्वेशन नंबर थर्ड. पहा आपल्याला दोन स्लोप दिलेले होते एका स्लोपचं नाव होतं वन प्लस रूट थ्री एकाचं होतं वन मायनस रूट थ्री वन प्लस रूट थ्री एक्स मायनस वाय वन मायनस रूट थ्री एक्स मायनस वाय दोन आणि तीन इक्वेशन तयार झाले. सेम प्रॉब्लेम आहे सेम काहीच फरक नाही आहे फक्त कॅल्क्युलेशन जास्त असल्यामुळे सर समजून राहिले फॉर्म इक्वेशन टू कॉमा थ्री जॉईंट इक्वेशन बिकम इक्वेशन दोन आणि तीनवरून मला जॉईंट इक्वेशन घ्यायचं आहे काय जॉईंट इक्वेशन वन प्लस रूट थ्री एक्स वन प्लस रूट थ्री एक्स मायनस वाय वन प्लस रूट थ्री एक्स मायनस वाय इन अनादर ब्रॅकेट पहा मित्र अनादर ब्रॅकेट वन मायनस रूट थ्री एक्स प्लस वाय याच्या पुढं सरांनी तुम्हाला सांगायचीही गरज नाही अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन तुम्ही करायला पाहिजे पण याच्यातले कॅल्क्युलेशन हार्ड असल्यामुळं मी प्रॉब्लेम शिकून राहिलेलो आहे. पहा हे तुमचं जॉईंट इक्वेशन आलं वाय बरोबर एम एक्स पहिला स्लोप दुसरा स्लोप दोघायचा गुणाकार कसा केला पहा सरांनी गुणाकार वन प्लस आता ॲक्च्युअल जर इथे विचार केला तर तुमचा ए मायनस बी ए प्लस बी डेव्हलप होऊ शकतो पण हा ए आणि हा ए वेगळा आहे त्याच्यामुळं मी तसं करू शकत नाही. मी काय केलं पहा वन प्लस रूट थ्री एक्स इन ब्रॅकेट वन मायनस रूट थ्री एक्स पहा मित्रांनो प्लस वाय मी काय केलं या टर्मने याला मल्टीप्लाय केलं वन प्लस रूट थ्री एक्स वन मायनस रूट थ्री एक्स प्लस वाय मायनस वाय फक्त अल्जेब्रिक कॅल्क्युलेशनवर लक्ष द्या गडबड करू नका शांततेनं काम करा मस्ट बी इक्वल टू झिरो आपल्याला फक्त या ठिकाणी मल्टीप्लाय करायचं या ब्रॅकेटनं याला आणि या मायनस वायनं याला मल्टीप्लाय करायचं काय आलं पा वन प्लस रूट थ्री इंटू वन मायनस रूट थ्री एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर झालं प्लस काय आलं पा प्लस वन प्लस रूट थ्री एक्स इंटू वाय डबल एकदा बोर्डवर पहा वन प्लस रूट थ्री वन मायनस रूट थ्री एक्स इंटू एक्स स्क्वेअर वन प्लस रूट थ्री इंटू एक्स वाय मायनस वन मायनस रूट थ्री इंटू एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो पहा मित्रांनो इथं मायनस आलं इथं प्लस मायनस मायनस आलं आता शांततेने काम करा ए प्लस बी ए मायनस बी वनचा स्क्वेअर मायनस रूट थ्रीचा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस यामधून एक्स वाय कॉमन काढले इथं राहिलं वन प्लस रूट थ्री मायनस वन मायनस रूट थ्री पहा सो मिनी एक्स वाय या दोन्ही टर्ममधून जर सरांनी एक्स वाय कॉमन काढले वन प्लस रूट थ्री मायनस वन मायनस रूट थ्री मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो आता काय होईल पहा इथं असेल वन मायनस थ्री सो मेनी एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय वन प्लस रूट थ्री मायनस वन मायनस ऑफ मायनस प्लस रूट थ्री मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो वन प्लस रूट थ्री मायनस वन प्लस रूट थ्री इज इक्वल टू झिरो या मायनस थ्रीमधून वन गेला मायनस टू एक्स स्क्वेअर प्लस वन वन गेट कॅन्सल इथं आला टू रूट थ्री एक्स वाय हे बा रूट थ्री प्लस रूट थ्री टू रूट थ्री एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर बरोबर झिरो मल्टीप्लायडेड बाय मायनस वन काय आलं पहा टू एक्स स्क्वेअर मायनस टू रूट थ्री एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर मस्ट बी इक्वल टू झिरो पहा मित्रांनो आता दिलेला प्रॉब्लेम ज्या लाईनचा स्लोप टू आणि थ्री होता तो हा प्रॉब्लेम सेम आहे
फक्त याच्यामध्ये कॅल्क्युलेशन लहान होते, याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जास्त आले. इथं हा स्लोप दिलेला आहे पहिला, इथं हा स्लोप दिलेला आहे दुसरा. असंच आपल्याला 2 आणि 3 उदाहरण सरांनी शिकवलं होतं, त्याच्या जागी हे आलं. वाय बरोबर एम एक्स घेतलं, पहिली किंमत टाकली, पहिली लाईन, दुसरी किंमत टाकली, दुसरी लाईन, आणि दोन्ही लाईनचं साधं मल्टिप्लाय केलेलं आहे. अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन आहे. या ब्रॅकेटनं याला मल्टिप्लाय करा, या वायनं याला मल्टिप्लाय करा, कॅल्क्युलेशन सॉल्व करा, रिक्वायर्ड आन्सर. मित्रांनो, आपल्याला 2 उदाहरणाचा अभ्यास करायचा आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं, जॉईंट इक्वेशन हा सर्वात मोठा पार्ट आहे. यामध्ये पहिले प्रश्न समजून घ्या, कन्फ्यूज जास्त होऊ शकतो माणूस. फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स. समजा यामध्ये जर ए एक्स स्क्वेअर प्लस 2hx y प्लस by² बरोबर 0, यामध्ये किती लाईन्स आहे? 2 लाईन, तुमची फर्स्ट लाईन आणि दुसरी तुमची कोणची? सेकंड लाईन. त्याचं काय म्हणणं आहे पहा, तो असं तुम्हाला जॉईंट इक्वेशन काढायचं आहे, त्या जॉईंट इक्वेशनमधली पहिली लाईन याला परपेंडिक्युलर आहे आणि दुसरी लाईन याला परपेंडिक्युलर आहे, त्यावेळेस त्याचं येणारं इक्वेशन काय ते सांगा. लक्षात ठेवा, डायग्राम एकदम कॉम्प्लिकेटेड, याची डायग्राम काढणं शक्यच नाही आपल्याला. मग याच्यामधल्या ज्या 2 लाईन्स आहे, त्या 2 मधली 1 लाईन याला परपेंडिक्युलर आहे आणि दुसरी लाईन याला परपेंडिक्युलर आहे, त्यावेळेस त्याचं कोणचं जॉईंट इक्वेशन येते. मग तुम्ही काय करणार मित्रांनो, ओरिजिनमधून पास होणाऱ्या लाईनचे इक्वेशन काय? वाय बरोबर एम एक्स, इक्वेशन 1. आता सारखंच, आता ही लाईन घ्यायची, या लाईनचा स्लोप घ्यायचा, मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय. लाईन कशी आहे? परपेंडिक्युलर. स्लोप बदलायचा, इक्वेशन 1 मध्ये टाकायचा, हे पहिलं इक्वेशन तयार होते. दुसरी लाईन घ्यायची, दुसऱ्या लाईनचा स्लोप काढायचा, त्या लाईनचा पॅरलल स्लोप घ्यायचा का परपेंडिक्युलर घ्यायचा? शब्द जर परपेंडिक्युलर असेल तर त्या लाईनचा परपेंडिक्युलर स्लोप घ्या, वाय बरोबर एम एक्समध्ये टाका आणि दोन्ही लाईनचं मल्टिप्लाय करा. डबल एकदा ऐका, हे शब्द जर तुम्ही ऐकले नाही तर तुम्ही जास्त कन्फ्यूज असाल. जॉईंट इक्वेशनमधली पहिली लाईन याला परपेंडिक्युलर आहे, जॉईंट इक्वेशनमधली दुसरी लाईन याला परपेंडिक्युलर आहे, त्यावेळेस त्याचं येणारं इक्वेशन काय? मग काय करायचं पहा, लेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आता मी जे काम केलेलं आहे तेच काम केलं. लाईन पासिंग थ्रू ओरिजिन काय? वाय बरोबर एम एक्स. कालच्या आणि आजच्या परेड मी याच्यावरच प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. काही काही गणतामध्ये लाईन डायरेक्ट दिलेली होती, काही काही गणतामध्ये स्लोप दिलेला होता, काही काही गणतामध्ये इन्क्लायनेशन दिलेला असतो, काही गणतामध्ये इन्क्लायनेशन आणि स्लोपसुद्धा दिलेला असतो. मग इथं वाय बरोबर एम एक्स आलं, लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आता मला यम काढायचा, मग इक्वेशन ऑफ लाईन 1 by 1 घ्यायचं. पहिली लाईन काय दिलेली आहे पहा, इक्वेशन ऑफ लाईन एक्स प्लस 2y बरोबर 19. मग याचा स्लोप काय असेल? स्लोप ऑफ लाईन, पहा मित्रांनो, स्लोप ऑफ लाईन एम इज इक्वल टू मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय. एक्सचा कोइफिशियंट 1, वायचा कोइफिशियंट 2. या लाईनचा स्लोप आला -1/2. लाईन पॅरलल आहे का परपेंडिक्युलर आहे? परपेंडिक्युलर. लाईन इज परपेंडिक्युलर. मग लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर स्लोप काय येईल पहा, स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन डबल या ठिकाणी एम येईल. एम बरोबर -1/ गिव्हन स्लोप. गिव्हन स्लोप किती आला वाटलंस तर लिहा, गिव्हन स्लोप काल सांगितलं होतं मी. म्हणजे इथं किती येईल? -1/-1/2 -- गेट प्लस एम बरोबर 2. मुलांचा लगेच आवाज आला, आम्हाला कळलं नाही सर काय झालं तर. याचं बेस दिलेलं आहे, 2 लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर M1 M2 बरोबर -1 असते. समजा पहिल्या लाईनचा स्लोप जर तुमचा -1/2 आलेला असेल तर दुसऱ्या लाईनचा स्लोप -1/-1/2 बरोबर 2 येईल. मग आता काय करायचं? पुट एम बरोबर 2 in 1. आता या ठिकाणी ही किंमत नाही टाकायची, परपेंडिक्युलर असली की ही टाकायची, पॅरल असेल तर तसंच ठेवायचं. एम बरोबर 2 in 1, वाय बरोबर 2x इम्प्लाईज दॅट 2x - y मस्ट बी इक्वल टू 0, इक्वेशन नंबर 2. झालं. आता हेच काम डबल करायचं जसंच्या तसं. इक्वेशन ऑफ अनादर लाईन घ्या, इक्वेशन ऑफ लाईन. दुसरी जी लाईन दिसते ती लाईन कोणची आहे पहा, ती आली माझी 3x + y मस्ट बी इक्वल टू 18.
या लाइन का स्लोप का येईल एम इज इक्वल टू सेम प्रोसिजर सेम है बा माइनस कोएफिशिएंट माइनस कोएफिशिएंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशिएंट ऑफ वाई माइनस थ्री. लाइन पैरेलल है का परपेंडिकुलर है. लाइन इज परपेंडिकुलर तुमची लाइन परपेंडिकुलर है. देयरफोर स्लोप ऑफ परपेंडिकुलर लाइन का असेल मित्रांनो तुमचा स्लोप ऑफ परपेंडिकुलर लाइन शब्दात लिहत नाही एम बरोबर माइनस वन अपॉन रिक्वायर्ड स्लोप हा आला माइनस थ्री या ठिकाणी आला वन बाय थ्री इथं आला वाय बरोबर एम एक्स दॅट इज वन बाय थ्री इंटू एक्स म्हणजे मल्टीप्लाय जर गेलं थ्री वाय मस्ट बी इक्वल टू एक्स एक्स मायनस थ्री वाय मस्ट बी इक्वल टू झिरो. लक्ष द्या पहिली लाईन होती स्लोप काढला परपेंडिक्युलर घेतला इक्वेशन बनवलं. दुसरी लाईन घ्या स्लोप काढा दिलेली लाईन कशी आहे बोथ लाईन्स आर परपेंडिक्युलर मग एम बरोबर मायनस वन अपॉन मायनस थ्री वन बाय थ्री वाय बरोबर एम एक्समध्ये टाका दुसरं इक्वेशन तयार करा या दोन इक्वेशनचा जॉईंट मारायचा फॉर्म इक्वेशन टू अँड थ्री इक्वेशन दोन आणि तीनवरून काय आलं पहा इक्वेशन दोन आणि तीनवरून माझं इक्वेशन आलं टू एक्स मायनस वाय अनादर ब्रॅकेट एक्स मायनस थ्री वाय मस्ट बी इक्वल टू झिरो मल्टीप्लाय करा टू एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स वाय मायनस एक्स वाय प्लस थ्री वाय स्क्वेअर मस्ट बी इक्वल टू झिरो हे बा टू एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स वाय मायनस एक्स वाय प्लस थ्री वाय स्क्वेअर बरोबर झिरो टू एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स वाय प्लस थ्री वाय स्क्वेअर मस्ट बी इक्वल टू झिरो हे आलं रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन. डबल काय पहा ओरिजिनमधून पास होणाऱ्या जॉईंट इक्वेशनमधल्या दोन लाईन्स यामध्ये दोन लाईन्स आहे त्यामधली एक लाईन याला परपेंडिक्युलर आहे त्यामधली दुसरी लाईन याला परपेंडिक्युलर आहे त्यावेळेस जॉईंट इक्वेशन काय येईल. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन वाय बरोबर एम एक्स लाईनचं इक्वेशन लिहा स्लोप काढा. आता काय करायचं परपेंडिक्युलर स्लोप घ्यायचा लाईन परपेंडिक्युलर आहे परपेंडिक्युलर स्लोप घेतला तो पुट केला पहिलं इक्वेशन आलं दुसरी लाईन घ्या तिचा स्लोप घ्या स्लोप बदलावा काहून परपेंडिक्युलर दिलेलं आहे त्याचं जॉईन करा दोघांचा गुणाकार करा. मी काय केलं तुमच्या डोळ्यासमोर दोन प्रॉब्लेम तयार केलेले म्हणजे तुमचा कन्सेप्ट चांगला क्लिअर होईल. इथं फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड पॅरलल टू द लाईन्स. आता शब्द दिलेला आहे पॅरलल टू द लाईन्स इथं परपेंडिक्युलर इथं पॅरलल दोघांमधला फरक काय पहा वी नो शॉर्टमध्ये इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन वाय इज इक्वल टू एम एक्स वन. आता इक्वेशन ऑफ लाईन तुमच्या लाईनचं इक्वेशन काय पहा दॅट इज एक्स प्लस टू वाय मस्ट बी इक्वल टू थ्री मग स्लोप किती येईल पहा एम इज इक्वल टू मायनस कोएफिशिएंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशिएंट ऑफ वाय सेम इथं परपेंडिक्युलर स्लोप आहे इथं परपेंडिक्युलरच्या ऐवजी काय आहे पॅरलल लाईन इज पॅरलल लाईन इज पॅरलल लाईन जर पॅरलल असेल तर स्लोप बदलतो का नाही तुम्ही लिहितात स्लोप सेम स्लोप काय आहे सेम बेसिकमध्ये शिका एम बरोबर कोण आहे मायनस वन बाय टू एम बरोबर कोण आहे मायनस वन बाय टू पुट एम बरोबर मायनस वन बाय टू इन वन एम बरोबर मायनस वन बाय टू वनमध्ये टाका वाय बरोबर मायनस वन बाय टू एक्स इम्प्लाय दॅट टू वाय बरोबर मायनस एक्स इम्प्लाय दॅट एक्स प्लस टू वाय मस्ट बी इक्वल टू झिरो. पहा सेम प्रॉब्लेम सेम इथं स्लोप काढल्यानंतर परपेंडिक्युलर घेतला इथं परपेंडिक्युलरच्या ऐवजी कोणता शब्द आला पॅरलल पॅरलल असला स्लोप बदलायचा नाही म्हणजेच एम बरोबर मायनस वन बाय टू वनमध्ये टाकलं इक्वेशन दोन तयार झालं. दुसरी लाईन घ्या इक्वेशन ऑफ लाईन इक्वेशन ऑफ लाईन काय आलं पहा थ्री एक्स मायनस फोर वाय मस्ट बी इक्वल टू मायनस फाईव्ह मायनस फाईव्ह आलं म्हणजे स्लोप किती आला एम इज इक्वल टू मायनस कोएफिशिएंट ऑफ एक्स कोएफिशिएंट ऑफ वाय हा आला थ्री बाय फोर बरोबर आहे स्लोप आला पाहिजे काढता तर गणित येईल. आता काय दिलेलं आहे लाईन इज पॅरलल लाईन कशी आहे पॅरलल आहे लाईन जर पॅरलल आलेली असेल तर मग काय येते स्लोप सेम येतो लाईन जर पॅरलल असेल तर स्लोप कसा येतो सेम स्लोप जर सेम आलेला असेल म्हणजे इक्वेशन काय तयार झालं तुमचं स्लोप सेम एम बरोबर थ्री बाय फोर देअर फोर इक्वेशन वन इक्वेशन वन कसं तयार होईल पहा
y is equal to 3 by 4 into x, 4y is equal to 3x, 3x minus 4y must be equal to 0, equation third. दोन्ही घंथामधला डिफरन्ससाठी सरांनी शिकवलेलं आहे. दुसरं इक्वेशन तिसरं इक्वेशनचा गुणाकार जर केला, 2, 3 जॉईंट इक्वेशन मल्टिप्लाय विद्यार्थी करतील एक्स प्लस 2y आणि 3x मायनस 4y मस्ट बी इक्वल टू 0, याचं येईल तुमचं रिक्वायर्ड आन्सर. दोघांमधला फरक पहा, जॉईंट इक्वेशन काढायचं पासिंग थ्रू ओरिजिन आहे, पण जॉईंट इक्वेशनमधल्या दोन्ही लाईन याला आणि याला परपेंडिक्युलर आहे. जॉईंट इक्वेशनला दोन्ही लाईन याला आणि याला पॅरलल आहे. नियम एकच, इक्वेशन लिहा, लाईनचं लिहा, स्लोप काढा, परपेंडिक्युलर असेल तर स्लोप बदलवा, ती किंमत पुट करा, पहिले इक्वेशन घ्या, दुसरी लाईन घ्या, स्लोप काढा, परपेंडिक्युलर स्लोप टाका, दोघांचा गुणाकार करा. पॅरललमध्ये काय करायचं, स्लोप बदलायचा नाही, इक्वेशन बनवायचं, स्लोप बदलायचा नाही, इक्वेशन बनवायचं, दोघांचा गुणाकार करायचं. सो स्टॉप हिअर, थँक्यू.